सेक्स ड्राइव वाढविण्यासाठी काय करा? जवळीकता आणि आणखी काय करा? आपल्या जोडीदारांप्रती अनेक लोकांची लैंगिक इच्छा कधीच स्थिर नसते, अनेकदा तर इतर कारणांमुळे त्यातील ओढ आणि ओलावाही कमी होत जातो। त्यामुळे नात्यांमध्ये लुप्त होत चाललेले नाविन्य लैंगिक इच्छा कालांतराने कमी होत जाते। अशा वेळी काय करा? जर्नल ऑफ सोशल अँड पर्सनल रिलेशनशिपच्या ऑगस्टच्या अंकात याबाबत काही प्रकाश टाकण्यात आला आहे। संशोधकाने म्हटले आहे की त्याने आत्मविस्तार सिद्धांताचा शोध घेतला। यात आढळून आले की लोकांना वाढण्यास जन्मजात प्रवृत्त केले जाते, त्यामुळे रोमँटिक नातेसंबंध हा एक प्राथमिक मार्ग आहे असे त्यांना वाटते, ज्यामुळे लोक त्यांच्या आत्म्याबद्दलची स्वतःबद्दलची भावना वाढवतात। जवळीकता ही नात्यातील ओलावा ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आजच्या आपल्या विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सरांनी केलेले आहे। त्यांच्याकडूनच हे मुद्दे समजावून घेऊन मी आज तुम्हाला सांगत आहे। सरांचे MD मेडिसिन झाले आहे आयुर्वेदामध्ये, तसेच सरांचे अनेक शोध निबंध जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, युनायटेड नेशन व युनिसेफ या संस्थांसाठी देखील त्यांनी खूप काम केलेले आहे। त्याची देखील नोंद या तिन्ही आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे। सरांना खूप सारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, त्याबद्दल सरांचं हार्दिक अभिनंदन। सर ऑनलाइन कन्सल्टिंग देखील करतात। जर तुमच्यापैकी कोणालाही, स्त्री पुरुषांपैकी कोणालाही जर काही लैंगिक समस्या असतील तर सरांना फोन करून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता। सरांची 300 रुपये फी आहे, ती तुम्ही गुगल पे ने भरू शकता व सरांकडून प्रिस्क्रिप्शन तसेच काय खावे काय खाऊ नये कोणती पथे पाळावी याबद्दलचे डिटेल मार्गदर्शन व्हॉट्सअप वरती मिळू शकतात। आता पाहूया आपला पुढचा मुद्दा, जोडीदारासोबत लैंगिक संबंध चांगले राहण्यासाठी काय करा? तुमच्या जोडीदाराशी सातत्याने संपर्कात राहा, त्याच्या स्वभाव वैशिष्ट्य आणि विविध पैलूंचा शोध घ्या। रोमांस दरम्यान आणि इतर वेळीही तुमच्या जोडीदाराकडून तुम्ही काही नव्या गोष्टी शिकत आहात असे त्याला किंवा तिला सत्य जाणवून द्या। जोडीदारासोबत शेअर केलेले अनुभव हे आपला दृष्टिकोन आणि विचारांची कक्षाही रुंदावतात, त्यामुळे एकमेकांशी विचार अनुभव सामायिक करत राहा। दरम्यान मुळात जोडीदार निवडतानाच त्याच्या आवडी निवडी समजून घ्या, ज्यामुळे भविष्यातही त्या जुळतील। आवडीनिवडी जुळल्या तर रोमांस मध्ये एक वेगळाच ओलावा निर्माण होतो, शक्यतो नातेसंबंध बिघडत नाहीत। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आरोग्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।